नाउ सेकंड टाइप इज पैरामैग्नेटिज्म. आता अपन फर्स्ट हाँ पैरामैग्नेटिज्मच बिहेवियर स्टडी कराएं. तो ये बिहेवियर मे एटम्स और मॉलिक्यूल्स हैविंग अनपेयर्ड इलेक्ट्रॉन्स पजेस अ नेट मैग्नेटिक डायपोल मोमेंट. एज दीज डायपोल मोमेंट्स आर रैंडमली ओरिएंटेड द रिजल्टंट मैग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ मटेरियल इज झीरो. पैरामैग्नेटिक सब्सटन्स मध्ये त्याचे ॲटम्स किंवा मॉलिक्यूल जे आहेत हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्समुळे त्या प्रत्येक ॲटमवरती किंवा मॉलिक्यूलवरती नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतं. म्हणजेच काय, प्रत्येक ॲटम किंवा मॉलिक्यूल जे हा डायपोल शो करतो, म्हणजे तो एक छोटा स्मॉल मॅग्नेट ॲक्ट होत असतो प्रत्येक ॲटम किंवा मॉलिक्यूल्स. पण ज्यावेळी आपण पॅरामॅग्नेटिकचा सबस्टन्स विचारात घेतो त्यावेळी सबस्टन्समध्ये एन नंबर ऑफ ॲटम्स टुगेदर आल्यामुळे एन नंबर ऑफ ॲटम्सचे प्रत्येकाचे ओरिएंटेशन जे मॅग्नेटिक मोमेंटचं हे ओरिएंटेशन रँडमली असल्यामुळं हे ओरिएंटेशन्स मॅग्नेटिक मुवमेंट जे आहेत हे एकमेकाला कॅन्सल करून रिझल्टंट त्या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सवरती डायपोल मुवमेंट जे आहे हे डायपोल मुवमेंट झिरो असतं. म्हणजेच काय, हा सबस्टन्स मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज दाखवत नाही पॅराचा, कारण याच्यामध्ये प्रत्येक ॲटमवरती किंवा मॉलिक्युलवरती मॅग्नेटिक फील्ड असतं किंवा डायपोल असतो पण सबस्टन्सवरती नसतो. कारण याच्यामध्ये रिझन काय, तर प्रत्येक ॲटम्स किंवा मॉलिक्युलचं डायपोल मुवमेंट जे ओरिएंटेशन रँडम होऊन ते प्रत्येकाचं डायपोल मुवमेंट हे एकमेकाला कॅन्सल करून रिझल्टंट सबस्टन्सवरचं मॅग्नेटिक मुवमेंट जे झिरो असतं. डायमॅग्नेटिझममध्ये काय व्हायचं, प्रत्येक ॲटमच हा सिंगल ॲटम हा रिझल्टंट डायपोल मुवमेंट झिरो असल्यामुळे सबस्टन्सवरती पण झिरो असायचं. पण इथं ॲटमवरती मॅग्नेटिक मुवमेंट झिरो नाही पण सबस्टन्सवरती झिरो आहे, याचं रिझन काय, तर प्रत्येक डायपोल मुवमेंट जे प्रत्येक ॲटम्स ह्यांचं ओरिएंटेशन रँडम असल्यामुळे एकमेकाचे ओरिएंटेशन कॅन्सल करून रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड किंवा डायपोल मुवमेंट झिरो होतं सबस्टन्सवरती. हे आपण इथं डायग्राममध्ये पहा. आता हा डायपोल पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे आहे हा सबस्टन्स जर आपण बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ठेवला, आता समजा मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं नसेल त्यावेळेची कंडिशन अशी आहे, इथं हे वेगवेगळ्या रँडम डायरेक्शनमध्ये ओरिएंट झालेले डायपोल मुवमेंट प्रत्येक ॲटमचे आणि एकमेकाला कॅन्सल करून रिझल्टंट नेट मॅग्नेटिक मुवमेंट जे इथं झिरो येतं. ज्यावेळी आपण याला वीक मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो, वीक मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर थोडे ह्यातले डायपोल जे आहेत हे त्या एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनला अलाईन होतात आणि हा सबस्टन्स थोडी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दाखवतो. जेव्हा आपण याला स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर सर्व जे हे रँडम डायरेक्शनला ओरिएंट असणारे हे डायपोल मोमेंट जे आहेत हे एकाच डायरेक्शनमध्ये येऊन आपण हा सबस्टन्स जे आहे हा सबस्टन्स डायपोल मोमेंट शो करतो. म्हणजे यामध्ये डायपोल मोमेंट शो केल्यामुळे मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतो, हेच आपण इथं ॲनिमेशन ज्या साहाय्याने पाहिजे. तिथं हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे. आपण याच्यामध्ये जर याचे ॲटम्स पाहिले तर ह्याच्यामध्ये सिंगल सिंगल ॲटम्स किंवा मॉलिक्युल याचे जर पाहिले, हे मॉलिक्युल्समध्ये हे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसवरती रिव्हॉल्व होतात. पण हे ऑड नंबर असल्यामुळे काय होतं, हे जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत अनपेअर्ड इलेक्ट्रॉनमुळे ह्याच्या प्रत्येक सिंगल ॲटम किंवा हे जे मॉलिक्युल आहे ह्याच्यावरती डायपोल मुवमेंट शो होतो. प्रत्येक ॲटममध्ये दाखवलं हे एन नंबर ऑफ ॲटम्स आहेत आणि यांचं ओरिएंटेशन जे आहे हे ओरिएंटेशन रँडम आहे, त्यामुळं प्रत्येक ॲटम जे आहे एकमेकाचे हे डायपोल मुवमेंट कॅन्सल करून नेट डायपोल मुवमेंट जे ह्याचं झिरो येतं सबस्टन्सचं. रिझल्टन डायपोल मुवमेंट जे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड सबस्टन्स झिरो येतं. ज्यावेळी आपण ह्याला एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो वीकली, किंवा बाहेरून एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं वीकली, त्यावेळी हे डायपोल मुवमेंट जे आहे हे टॉर्क एक्सपिरियन्स करून या एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डला थोडंसं अलाईन होतं. ह्या सेकंड डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं अलाईन होतात. आणखीन थर्मल एनर्जीमुळं ह्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये पण थोडंसं ह्याला टॉर्क ॲक्ट होत असतो आणि हे सर्व जे आहेत एकाच डायरेक्शनमध्ये अलाईन नव्हतं, थोडेच ह्यामधले एका डायरेक्शनमध्ये अलाईन होतात ज्यावेळी हे वीक मॅग्नेटिक फील्ड असतं त्यावेळी हे दाखवलं. मॅग्नेटिक नेट मॅग्नेटिक मुवमेंट इथं नॉन झिरो असतं, म्हणजे हे डायपोल मुवमेंट हे येलो दाखवले आहेत ना, हे एकाच डायरेक्शनमध्ये आलं त्यामुळे मॅग्नेटिक मुवमेंट इथं दिसतं. पण ज्यावेळी आपण इथं हे याचं मॅग्नेटायझेशन जे आहे हे दोन फॅक्टर डिपेंड आहे, टेम्परेचर आणि एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डवरती. ह्या पॅरामॅग्नेटिकचं आपण ज्यावेळी हे मॅग्नेटिक फील्ड एक्स्टर्नल वाढवतो बाहेरचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून, त्यावेळी हे ओरिएंट झालेले रँडमली डायपोल मुवमेंट जे आहेत हे एकाच डायरेक्शनमध्ये अलाईन झालेत. आणखीन ह्यामध्ये मॅग्नेटायझेशन याचं वाढतं, म्हणजे ह्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रॉपर्टी वाढतात, हे मॅग्नेटिक फील्ड दाखवत असतं एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डच्या ह्यामध्ये. आता नेक्स्ट ह्यामध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट ठेवून आपण टेम्परेचर जर कमी केलं तरी पण हे जे ओरिएंट झालेले रँडमली ओरिएंट झालेले डायपोल मुवमेंट जे आहेत हे एकाच डायरेक्शनमध्ये ओरिएंट होऊन बाहेरच्या एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डला एकाच डायरेक्शनमध्ये ओरिएंट होऊन हा सबस्टन्स ह्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इन्क्रीज होतं आणि हा सबस्टन्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतो, मॅग्नेटिक मुवमेंट डायपोल मुवमेंट रिझल्टन दाखवतो हा सबस्टन्स. त्यामुळं ह्या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचं मॅग्नेटिझम जे आहे म्हणजे ह्यामधल्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे डायपोल मुवमेंट जे आहे हे टेम्परेचरवरती आणखीन मॅग्नेटिक फील्डवरती डिपेंड आहे दोन फॅक्टरवरती. टेम्परेचर जितकं कमी होईल तितकं ह्याचं डायपोल मुवमेंट म्हणजेच काय, एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी ह्यामध्ये जास्त इंड्यूस होतात, म्हणजे डायपोल मुवमेंट इन्क्रीज होत असतं आणि टेम्परेचर मात्र कमी केल्यानंतर हे असं होतं. आणखीन मॅग्नेटिक फील्ड वाढल्यानंतर मात्र हे मॅग्नेटिक मुवमेंट ह्या सबस्टन्समधलं वाढत असतं.
आणि हे जे हे डायपोल मोमेंट ह्या सबस्टन्समध्ये तयार झालेले बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या सेम डायरेक्शनमध्ये तयार होतात, त्यामुळं हा सबस्टन्स जे ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला वीकली अट्रॅक्ट होत असतो. हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स हे याचं बिहेवियर आहे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचं अकॉर्डिंग टू ॲटॉमिक थिअरी. नाउ नेक्स्ट वन इज प्रॉपर्टीज ऑफ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे ह्या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचे आपण प्रॉपर्टी तर पाहायच्या, त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे व्हेन प्लेस्ड इन अन एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द मटेरियल. आता आपण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जर आपण एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर, तर त्या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सच्या इनसाइडचं मॅग्नेटिक फील्ड जे हे मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होत असतं, कारण एक्स्टर्नल मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत त्या सबस्टन्समधून मॅक्झिमम पास होतात, त्यामुळे आतमधलं इनसाइडचं मॅग्नेटिक फील्ड हे इन्क्रीज होतं. ह्या डायग्राममध्ये दाखवले पहा, हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे, ह्या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सला बाहेरून एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर मॅक्झिमम लाईन्स ह्या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समधून पास झाल्या, त्यामुळे आतमधलं जे हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जास्त झाल्यामुळे इथलं मॅग्नेटिक फील्ड हे जास्त होत असतं. हे आपण ॲनिमेशनच्या साहाय्याने इथं पाहतो, हे दोन मॅग्नेट्स आहेत एन पोल एस पोल, याच्यामध्ये आपण जर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जर प्लेस केला तर ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ग्रीन लाईन दाखवलेले आहेत. ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स प्लेस केल्यानंतर ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मॅक्झिमम ह्या सबस्टन्समधून पास होतात, त्यामुळं इनसाइडचं मॅग्नेटिक फील्ड जास्त होतं. व्हेन प्लेस्ड इन नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इट मूव्ज फ्रॉम वीकर टू स्ट्रॉंगर पार्ट ऑफ द फील्ड. तर हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जर आपण नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर, म्हणजे काय, एक ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड कमी, एक ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड असेल, अशा प्रकारच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण जर हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स ठेवला तर हा सबस्टन्स वीक मॅग्नेटिक फील्डकडून स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डकडे हा मूव होतो, ट्रॅव्हल होतो, ट्रान्सफर होतो. नेक्स्ट आहे, इफ अ पॅरामॅग्नेटिक लिक्विड इज फिल्ड इन यूट्यूब अँड वन आर्म ऑफ द यूट्यूब इज प्लेस्ड इन अन एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड द लिक्विड इज पुल्ड इन द आर्म विच इज आउटसाइड द फील्ड. जर आपण हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे हा लिक्विड फॉर्ममध्ये यूट्यूबमध्ये फील केला, आणखीन ह्या यूट्यूबच्या वन साईडला जर आपण एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं, ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवले पण हे यूट्यूब आहे, ह्यामध्ये आपण हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स फील केला आहे, आणि ह्याला वन साईडला आपण जर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर इथं ह्या साईडला, आता हे ह्या साईडला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर इनसाईडचा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे आहे तर इकडं हे लिक्विड जे हे पूल होतं आउटसाईड द फील्ड, हे फील्डच्या आउटसाईडला इथून पूल होतं आणि आतमध्ये इथं राईज होतं ह्या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समध्ये. नेक्स्ट प्रॉपर्टी इज, इफ अ रॉड ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज सस्पेंडेड फ्रीली इन द मॅग्नेटिक फील्ड इट अलाइन्स इटसेल्फ इन द डायरेक्शन पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड. तर बाहेरच्या एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनमध्ये आपण जर पॅरामॅग्नेटिक मटेरियलचा रॉड जे आहे हा फ्रीली सस्पेंड करून ठेवला, तर तो रॉड एक्स्टर्नल बाहेरची मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन जे आहे त्या डायरेक्शनमध्ये पॅरलल अलाईन होतो. हे तर ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे पहा, एन एस हे दोन मॅग्नेटिक पोल्स आहेत, त्यामध्ये एन कडून एसकडे ही डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे. या डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण जर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचा रॉड आहे हा रॉड आपण फ्रीली सस्पेंड केला, फ्रीली सस्पेंड केल्यानंतर हा जे रॉड आहे बाहेरच्या एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनला हा पॅरल राहतो, अल राहतो, अलाईन होतो बा, इथं झालेला आहे हा ॲटोमॅटिकली ह्या एन एस डायरेक्शन जे आहे एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डची त्या डायरेक्शनला हा पॅरल राहिलेला आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी, इंड्यूस्ड डायपोल डायरेक्शन अलॉंग द डायरेक्शन ऑफ एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड. तर एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यामुळं हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे आहे हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समध्ये इंड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड त्याचं डायपोल मुवमेंट, आणखीन एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डचं डायपोल मुवमेंट डायरेक्शन ही समान असतात, सेम असतात डायरेक्शन. हे ॲनिमेशनमध्ये दाखवले पण हा सबस्टन्स आहे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, तर याच्यामधले जे ॲटम्स आहेत त्याचे डायपोल मुवमेंट दाखवले बघा, हे ॲटम्सचे डायपोल मुवमेंट आहेत. ज्यावेळेला आपण ह्याला बाहेरचं एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो हे डायपोल या एकाच त्या सेम डायरेक्शनमध्ये अलाईन होतात मॅक्झिमम डायपोल्स. आणखीन एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन आणखीन ह्यामध्ये इंड्यूस झालेले हे सबस्टन्स जे आहे मटेरियल जे आहे पॅरामॅग्नेटिकचं ह्यामध्ये इंड्यूस झालेलं डायपोल मुवमेंट आहे ह्या एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डच्या सेम डायरेक्शनमध्ये अलाईन होतात. ह्यामध्ये दाखवले पहा, यामध्ये ॲटम्स किंवा मॉलिक्युल जे आहे ह्याच डायरेक्शनमध्ये बाहेरच्या एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनमध्ये अलाईन झालेले आहेत, त्यामुळे दोन्हीचे डायरेक्शन एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डच्या आणि ह्या सबस्टन्समध्ये इंड्यूस झालेल्या डायपोल मुवमेंटची समान असते.
द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज स्मॉल अँड पॉझिटिव्ह. तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी जी आहे ही स्मॉल आणि पॉझिटिव्ह असते. नेक्स्ट प्रॉपर्टी, दीज मटेरियल्स आर अट्रॅक्टेड बाय अ मॅग्नेट. तर पॅरामॅग्नेटिक मटेरियल जे आहेत किंवा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे आहेत किंवा पॅरामॅग्नेटच्या सर्व वस्तू ज्या आहेत, ह्या वस्तू आपण जर मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यात ठेवल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड या सर्व वस्तूंना अट्रॅक्ट करतं, म्हणजे मॅग्नेट जे आहे मॅग्नेट ह्या पॅरामॅग्नेटिक वस्तूंना अट्रॅक्ट करतो किंवा ह्या वस्तू पॅरामॅग्नेटकडं, ह्या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स ज्या वस्तू आहेत ह्या ह्या मॅग्नेटकडं अट्रॅक्ट होतात. नेक्स्ट प्रॉपर्टी, वेन प्लेस्ड इन वॉच ग्लास अँड ऑन टू पोल्स इट शोज एलिवेशन ॲट सेंटर. तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे आहे हा पावडर फॉर्ममध्ये आपण जर याला वॉच ग्लासमध्ये ठेवला, आणखीन हा वॉच ग्लास जे आहे हा वॉच ग्लास आपण दोन एन एन एस पोल जे आहेत ह्या एन एन एस पोलच्या पोलॅरिटीवर प्लेस केल्यानंतर ही पावडर फॉर्ममधला सबस्टन्स जे आहे पॅरामॅग्नेटिकचा हा सेंटरला एलिवेशन दाखवतो. ह्या ॲनिमेशन दाखवल्यावर ह्या एन एस पोल जे आहेत ह्या एन एस पोलवरती ही वॉच ग्लास आहे, ही वॉच ग्लासमध्ये पावडर फॉर्ममध्ये हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स फील केलेला आहे. त्यावेळी इथं सुरुवातीला हे डिप्रेशन दाखवतं, नंतर हे जे पोल्स आहेत हे पोल्स आपण एकमेकाकडे सरकवल्यानंतर सेंटरला जे आहे हे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे. हे दोन एन आणि एस पोल आपण पुढं पुश केल्यानंतर इथं सेंटरला जे हा एलिवेशन दाखवतो, हे सेंटरला जे हा पावडर फॉर्मचा सबस्टन्स वरती राईज झालेला आहे, इथं एलिवेशन शो झालेलं आहे, इथं वरती राईज झालेला आहे, याला आपण एलिवेशन म्हणतो. तर हे एलिवेशन दाखवतो, दोन एन एस पोल मॅग्नेटिक पोलवर ठेवल्यानंतर हे तर हे जे पावडर फॉर्ममधला सबस्टन्स आहे हा एलिवेशन शो करतो. नेक्स्ट पॉईंट, एक्झाम्पल्स ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. तर ह्या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स किंवा पॅरामॅग्नेटिक मटेरियल जे आहेत ह्यांचे एक्झाम्पल्स बघा, मॅग्नेशियम, लिथियम, मोलोबिडियम, टेंटिलम अँड सॉल्ट सच ॲज MnSO4, H2O अँड ऑक्सिजन गॅस एक्सेट्रा. हे जे आहेत हे सर्व पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचे एक्झाम्पल आहेत. हे काही एक्झाम्पल आहे, अजून असे काही भरपूर एक्झाम्पल्स आहेत पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचे, त्यापैकी काही एक्झाम्पल्स इथं आपण दाखवलेले आहेत, ही एक्झाम्पल्स पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचे. नेक्स्ट पॉईंट इज क्युरी लॉ. दिस इज इन्व्हेंटेड बाय पेरी क्युरी इन 1895. सायंटिस्ट पेरी क्युरीने हे 1895 हा लॉ इन्व्हेंट केलेला आहे. तर द मॅग्नेटायझेशन कॅपिटलियम इन अ पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड बी अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी ऑफ द मटेरियल. तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स किंवा पॅरामॅग्नेटिक जे मटेरियल्स आहेत त्याचं मॅग्नेटायझेशन जे आहे हे मॅग्नेटायझेशन त्याच्या ॲप्लाइड एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डवरती डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं आणि टेम्परेचरवरती ॲब्सोल्यूट टेम्परेचरवरती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. म्हणजे एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड वाढल्यानंतर मॅग्नेटायझेशन वाढतं आणि टेम्परेचर वाढल्यानंतर मॅग्नेटायझेशन कमी होतं. हे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचं कॅपिटलियम हे आहे मॅग्नेटायझेशन. म्हणजे एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर त्या सबस्टन्समध्ये जे इंड्यूस झाले प्रॉपर्टी आहेत त्याला आपण त्या प्रॉपर्टी ते मॅग्नेटिक मोमेंट नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम जे आहे त्याला आपण मॅग्नेटायझेशन म्हणतो कॅपिटलियम. नाऊ नेक्स्ट हिअर एम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी अँड एम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टी हे दोन्ही प्रोपोर्शनॅलिटी इक्वेट करण्यासाठी आपण कॉन्स्टंट घेतला सी. दिस सी इज नोन ॲज क्युरी कॉन्स्टंट. नाऊ वी नो बी इक्वल टू म्युनॉट एच, पुटिंग व्हॅल्यू ऑफ बी इक्वल टू म्युनॉट एच इन दिस इक्वेशन, देन दिस इक्वेशन बिकम्स एम इक्वल टू अगेन सी एज इट इज ओनली पुटिंग व्हॅल्यू ऑफ बी. हिअर पुटिंग व्हॅल्यू ऑफ बी इज म्युनॉट एच. इथं आपण बीची व्हॅल्यू पुट केली म्युनॉट एच, रिमेनिंग टर्म्स एज इट इज आहेत. आपण हे एच इकडे डिवाइड केलं तर एम बाय एच हे जे एम बाय एच म्हणजे साय असतं आणि इकडे रिमेनिंग टर्म्स ह्या सी म्युनॉट अपॉन टी. तर साय जे आहे साय म्हणजेच म्युआर मायनस वन असतं. साय हे आहे म्युआर मायनस वन आहे. जे साय इक्वल टू सी म्युनॉट अपॉन टी हे सगळे म्युनॉट आणि सी कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे साय जे आहे साय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टेम्परेचर आहे. साय हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टेम्परेचर जे आहे म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर वाढल्यानंतर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी जी आहे ही कमी होते. आता आपण हे ॲनिमेशनच्या साह्यानं पाहायचं आहे. इथं तर यामध्ये हे ॲटम्स आहेत पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचे,
पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचे ॲटम्स आहेत, आणि हे प्रत्येक ॲटम जे आहे हा डायपोल शो करतो, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट शो करतो, आणि हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट रँडमली ओरिएंट होऊन रिझल्टंट हे जे सबस्टन्स आहे हा सबस्टन्स इज नॉट शोईंग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. नाव हिअर इफ यू ॲप्लाय एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील, याला आपण जर बाहेरचं एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील अप्लाय केलं, तर एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील अप्लाय केल्यानंतर ह्या डायरेक्शनमध्ये जे सेम अलाईन झाले डायपोल, त्याच्यामुळं नॉन झिरो मॅग्नेटिक मोमेंट ह्यामध्ये येतं. म्हणजे हे सबस्टन्स जे आहे हा नॉन झिरो मॅग्नेटिक मोमेंट आहे याच्यामध्ये, म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट असतं. आणखीन आता इथं आपण दोन फॅक्टर जे आहेत, म्हणजे एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड आणखीन टेम्परेचर. आता टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून आपण जर एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड वाढवत गेलो, तर हे डायपोल जे आहेत, हे डायपोल ह्या एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डला अलाईन होतात, आणि हा सबस्टन्स जे आहे हा मॅग्नेटाईज होतो, आणि ह्यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट येतं, आणखीन हा सबस्टन्स जे आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट शो करतो. आता नेक्स्ट आपण जर इथं हे इथं थर्मल एनर्जीमुळे पण थोडे रँडमली ओरिएंट होतात हे डायपोल्स. आता नेक्स्ट आपण मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट ठेवून टेम्परेचर कमी केलं, इथं टेम्परेचर कमी दाखवलं इथं, त्यावेळीसुद्धा हे सगळे डायपोल मोमेंट जे आहेत हे एकाच डायरेक्शनमध्ये अलाईन होऊन हा सबस्टन्स जे आहे हा सबस्टन्स मॅग्नेटिक डायपोल मोमेंट शो करतो. म्हणजे टेम्परेचर कमी झाल्यानंतर पण हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट यामध्ये वाढले आहेत, आणि मॅग्नेटिक फील्ड वाढल्यानंतर पण ह्यामधले मॅग्नेटिक डायपोल मोमेंट वाढलेले आहेत. म्हणून इथं आपण एम जे मॅग्नेटायझेशन हे बीवरती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि टीवरती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हे इथं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जे आहे हे क्युरी लॉ आहे. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.